मतदान झालं आणि आभाळात गेलेला धुरळा आता खाली बसलाय. आता उत्सुकता लागली ती 23 तारखेला विजयाचे फटाके कोण फोडतंय आणि कुणाच्या डोक्याला गुलाल लागतोय त्याची. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीला बांधले गेलेले अंदाज कुणाच्या एकतर्फी विजयानं तर कुणाच्या चुरशीच्या लढाईनं ठोकताळे बांधले जात होते. पण मतदानानंतर मात्र आकड्याच्या लढाईनं पूर्त सगळं बदलून गेलंय आणि म्हणूनच प्रश्न पडलाय की सिंधुदुर्गचा कौल नेमका कुणाला. यावरच आहे आमचा हा विशेष लाईव्ह, सिंधुदुर्गचा कौल कुणाला. नमस्कार, मी साईनाथ गावकर. कोकणशाहीच्या मतदानोत्तर विश्लेषणाच्या या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झालं. मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून फुलून गेलेल्या रांगा ह्या शेवटापर्यंत 6 वाजेपर्यंत भरलेल्या होत्या हे विशेष आहे. महिला आणि युवा वर्गाचा उत्साह, कष्टकरी वर्गाचा निर्धार, अल्पसंख्याक वर्गाची विकासाला पसंती यामुळे मतदानाचा वाढीव टक्का अनेकांना धक्का देऊन गेलाय. 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा तब्बल 8% वाढ नोंदवत सर्वच उमेदवारांना मतदार राजानं सुखद धक्का दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6,78,928 मतदारांपैकी 71.11% मतदारांनी मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावत लोकशाहीच्या या उत्सवात आनंद द्विगुणित केलाय. 71.11% मतदानाची जिल्ह्याची विक्रमी आघाडी, 3 विधानसभा मतदारसंघात मतदार हाच राजा असल्याची ओळख निश्चित करणारा ठरलाय. यामध्ये शिवसेना कुणाची हा फैसला करणारा, मालवण कुणाच्या आमदारकीसाठी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करत 72.29% मतदान नोंदवत धुरळा उडवलाय. तर त्या खालोखाल चौरंगी लढतीसाठी राज्यात गाजलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तब्बल 71.55% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. तर कणकवली देवगड या विधानसभा मतदारसंघात 69.55% मतदारांनी विक्रमी मतदान केलंय. आता या 3 मतदारसंघात लोकसभेपेक्षा विक्रमी मतदान झालंय, पण या सगळ्यात निर्माण झालेली वाढीव मतदानाचा टक्का नेमका कुणा फायद्याचा आहे हा प्रश्न मोठा आहे. टप्प्याटप्प्याने विषय समजून घेऊया. हे समजून घेताना त्यातील आकडेवारीतील आणि विजयाची गणितं लक्षात येतील. सुरुवातीला कणकवली विधानसभा अर्थात वनसाईड नितेश राणेंच्या बालेकिल्ल्याबद्दल बोलूया. हा एकमेव मतदारसंघ असा आहे की ज्याची 5 वर्षापूर्वीची राजकीय बलाबल क्षमता यावेळी कायम राहत ती रेकॉर्ड ब्रेक वाढण्याची शक्यताही वाढली. शिवसेना उभाटाचे संदेश पारकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करताना अपक्षांनी त्यांना दिलेल्या खोमुळे मतदानात नितेश राणे यांच्या राखीव आणि वाढीव मताला धक्का न लागता त्याचा फार मोठा फटका संदेश पारकर यांना बसण्याची शक्यता. या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत ही नितेश राणे यांच्या पत्त्यावर पडणारी असून नितेश राणे यांच्या मताधिक्यात 40 ते 45 हजारांची वाढ होऊ शकते असा राजकीय जाणकार सांगतात. पण त्याचवेळी महाविकास आघाडीतील छुपी फूट पारकर यांना जास्त धक्काही देऊ शकते. मुंबई पुण्यातून मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता हे सर्व काही नितेश राणे यांचा पारडा जड ठेवणारं ठरेल एवढं निश्चित आहे. अगदी गणेशोत्सवापेक्षाही अधिकची गर्दी यावेळी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी झालेलं चित्र पाहायला मिळालं, जे नितेश राणे यांचं मताधिक्य वाढवण्यावरती भर देणारं ठरणार आहे. तिकडे कुडाळ मालवणमध्ये सरळ सरळ लढाईचा फायदा होणं म्हणजे नेमकं काय असतं तर निलेश राणे यांच्या जाळ्यात अडकलेले वैभव नाईक हाच अर्थ काढता येईल. 10 वर्ष मतदारसंघाची पिछाडी ही मतदारांच्या मनातील कॅचलाईन वैभव नाईक यांना जबरदस्त फटका देणारी ठरली आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत 72.29 एवढी विक्रमी मतदानाची नोंद नोंदवली आहे. या मतदार
मतदारसंघात मतदारांच्या नाराजीला मतदान केंद्राची मिळालेली वाट ही मतदानपूर्व स्थानिकांच्या म्हणण्यानुसार निलेश राणे यांची विजयाची आघाडी ही वाढीव मतदानानं आणखीन वाढली. या मतदारसंघात माणगाव खोरं, कुडाळचा शहरी भाग आणि मालवणचा ग्रामीण भाग हा फुल स्विंग होऊ शकतो आणि अर्थातच अनेकांना चुरशीची वाटणारी ही लढाई निकालाच्या दिवशी अर्थात उद्या 23 तारखेला एकतर्फी झाली तर नवल वाटायला नको. निलेश राणे देखील 17 ते 20 हजाराच्या मताधिक्यानं या निवडणुकीत बाजी मारतील असा अंदाज नाकारता येणार नाही. आणि आता राहिलाय अर्थातच सावंतवाडी मतदारसंघ. चौरंगी लढाईत मानाचा चौरंग कुणाला या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने मी जिंकावं यापेक्षा समोरचा पडावा यासाठी घेतलेली मेहनत या एका वाक्यात करता येईल. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 71.55% झालेलं मतदान हे नक्कीच विशेष आहे. जिथं लाकडाच्या चुलींची घरं आहेत त्या गावागावात गॅस शेगडीचा आवाज हे नेमकं किती स्पार्क करून गेलंय हे समजून देणार आहे. विजयासाठी लोकसभेच्या गणितावर आधारित निकालाचा अंदाज घेता विजयासाठी दीपक केसरकर यांच्यासाठी सोपा पेपर असं वाटतानाच बंडखोराने निवडणुकीत खरी रंगत आणली आणि ही चुरस वाढली की 1 नंबरला कोण राहणार यापेक्षा आता 2 नंबर कुणाचा यावर ही सर्व चर्चा वळली गेली आहे. अर्थात अर्चना घरे यांनी त्यांच्या समर्थकांनी रोखलं अशी चर्चा असतानाच त्यांचं 5 ते 7 हजारापर्यंतचा मतांचा अंदाज पुढची चुरस महत्वाची बनवून गेली आहे. कारण राजन तेली हे मतदाना दिवशी अचानक बॅकफुटवर झालं हे अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यासाठी गावाच्या गावात झुंडीनं लोटलं गेलं हे जाणवल्यानंतर दीपक केसरकर यांचा मतदार नेमका कोण याबद्दल संभ्रमता वाढली. दीपक केसरकर यांचा आजपर्यंतचा अनुभव आणि त्याचवेळी भाजपा कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष मतदानावेळी ताकद कुणाला ही चर्चा आता पारापारावर रंगू लागली आहे. विशाल परब यांना जनसमर्थनार्थ मिळालेली ताकद हीच वाढीव टक्केवाराची आहे का याचं उत्तर होय ठरल्यास सगळीच गणितं बदलणारी आहेत. सावंतवाडी मतदारसंघातली चुरशीचा निकाल हा थोडक्यातला नसून दणदणीत असेल हे मात्र नक्की आहे. तो निकाल दीपक केसरकर यांच्या बाजूने असेल अथवा विशाल परब यांचा विशाल विजय सुनिश्चित करणारा ठरेल एवढं नक्की आहे. बाकी आता काही अवघे तास उरलेत. आमचं आव्हान आमच्या कोकणशाहीच्या दर्शकांना आहे. काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मतदारसंघाबद्दल? कोण येणार निवडून? काय असेल टक्केवारी? याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा. तोपर्यंत इथंच थांबूया. मतमोजणी दिवशी अगदी सकाळपासून कोकणशाही पाहायला मुळीच विसरू नका. पाहत राहा कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.